नमस्कार मी नीलम तांबे इंदिरा गांधी मॉडेल स्कूल औंद पुणे महानगरपालिका येथील शिक्षिका आहे आज मी तुम्हाला विभाजक हा घटक कृतियुक्त पद्धतीने वर्गामध्ये कसा घेतला याचा अनुभव सांगणार आहे तर हा घटक घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विभाजक म्हणजे काय हे तर कळणारच आहे शिवाय त्यांना कोणत्याही संख्येचे विभाजक काढता येणार आहेत या पाठाच्या आधी विद्यार्थ्यांना भागाकार समसंख्या विषमसंख्या मूळसंख्या संयुक्त संख्या आणि अविभाज्य संख्या यांचे पूर्वज्ञान असणे गरजेचे आहे या घटकाची सुरुवात मी बिंगपॅंग ह्या खेळाने घेतली यासाठी मला वर्गाची संरचना बदलावी लागली मी वर्गाला गोलाकार पद्धतीने उभं केलं यामध्ये त्यांना क्रमवार संख्या म्हणायच्या आहेत आणि तीन व चारने विभाज्य संख्या शोधण्यासाठी जेव्हा तीनने विभाज्य असलेल्या ऐवजी त्यांना बिंग हा शब्द म्हणायचा आहे व चारने विभाज्य संख्या म्हणण्याऐवजी त्यांना बँग हा शब्द उच्चारायचा आहे व ज्या संख्या तीन व चार ह्या दोन्ही विभाज्य आहे अशा वेळेस त्यांना बिंग बँग हा शब्द जोडून उच्चारायचा आहे हा खेळ खेळताना विद्यार्थ्यांना संख्यांबाबत कुतूहल निर्माण होईल सोबतच विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरावरून आपण एक तक्ता तयार करू शकतो या तक्त्याच्या साह्याने आपण विद्यार्थ्यांना संयुक्त संख्या आणि अविभाज्य संख्या ह्या अधिक चांगल्या प्रकारे आपण समजून देऊ शकतो तीन व चारच्या पाड्यातल्या येणाऱ्या संख्या जर आपण विविध रंगांनी लिहिल्या तक्त्यामध्ये तर ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास अधिक सोपं जाणार आहे चला तर आपण वळूया पुढील कृतीकडे या कृतीसाठी आपल्याला लागणार आहे रंगीत कागद पुठ्ठा व भागाकार करण्यासाठी वही आणि पेन प्रथम रंगीत कागदाचे तुकडे करून त्यावर मूळ संख्या लिहा उदाहरणार्थ निळा कागद दोनसाठी साठी हिरवा कागद तीनसाठी साठी आणि पाचसाठी नारंगी कागद संयुक्त संख्या पांढऱ्या कागदावर लिहा ज्या संख्येचे विभाजक शोधायचे आहेत ते आकडे सगळ्यात वर लिहा आता या संख्येला मूळ संख्यांनी भागायला सुरुवात करा मूळ संख्यांसाठी रंगीत कागद आणि संयुक्त संख्येसाठी पांढरा कागद वापरा खाली फक्त मूळ संख्या शिल्लक राहीपर्यंत ही क्रिया करा आणि आपला विभाजकांचा वृक्ष तयार होईल तुम्ही विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे विभाजक वृक्ष बनवायला देऊ शकता विभाजक सोडण्यासाठी भागाकारी क्रिया करावी लागते अशा वेळेस जेव्हा बाकी शून्य येते तेव्हाच त्या भाजकाला विभाजक म्हणायचे आहे ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करा कोणतीही संख्या विचारा व ती संख्या विभाजक आहे किंवा नाही हे विचारा तसेच एखाद्या संख्येचे विविध प्रकारे विभाजक वृक्ष बनवता येतील का यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करा आपण या कृतीद्वारे विभाजकाचे वृक्ष तर बनवले आता पुढील कृतीद्वारे विभाजतेच्या कोसोट्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ या कृतीसाठी हा तक्ता तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवा साधारण पाच मिनिट तक्त्यांचं निरीक्षण करायला लावा निरीक्षणाद्वारे मी विद्यार्थ्यांना विभाजतेच्या कसोट्यांची ओळख करून दिली तसेच विभाजतेच्या कोसोट्या पडताळून पाहण्यासाठी त्यांना काही उदाहरणे दिली तक्त्याचं निरीक्षण करत असताना मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले जसे की तक्त्यातील संख्यांचा परस्पर संबंध काय आहे संख्यांच्या एकस्थांचे निरीक्षण केल्यावर काय दिसून येते दोन आणि पाच या संख्यांच्या विभाजकतेच्या कसोट्यांमध्ये एकस्थानचे काय महत्व आहे सोबत मी विद्यार्थ्यांना एक तक्ता दिला त्या तक्त्यातील संख्येला दिलेले अंक विभाजक आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्यांना भागाकार करून तक्त्यामध्ये भाज्य भाजक भागाकार बाकी लिहावास सांगितले विद्यार्थ्यांनी ती संख्या विभाज्य आहे की नाही याची देखील नोंद केली या चर्चेमुळे विद्यार्थ्यांना विभाज्यतेच्या कोसोट्या लक्षात राहतील हे तपासण्यासाठी मी विद्यार्थ्यांना काही उदाहरणे दिली दैनंदिन जीवनाची सांगड घालण्यासाठी मी विद्यार्थ्यांना काही शाब्दिक उदाहरणेही दिली उदाहरणार्थ चार मीटर लांबीच्या दोरीचे वीस सेंटीमीटर लांबीचे तुकडे करता येतील का आणि असे किती तुकडे करता येतील घटकानंतर हा प्रश्न स्वाध्याय म्हणून आपण देऊ शकता सोबतच आणखी काही उदाहरणे सोडवायला देणे उपयुक्त ठरेल या पाठन योजनात विभाजकाची संकल्पना मी कृतीयुक्त पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडली कृतीयुक्त गणित करताना विद्यार्थी संख्यांचा परस्परांशी संबंध लावू शकले त्यांच्या मनात संख्यांबाबत कुतूहल निर्माण झाले व ते विचार करू लागले आपोआपच गणिताची गोडी निर्माण झाली मला आशा आहे की तुम्ही ह्या पद्धतीचा आपल्या वर्गाध्यापनामध्ये जरूर वापर कराल धन्यवाद